या परिस्थितीमध्ये जेव्हा हा लढा अगदी टोकाला गेला तेव्हा लोकांच्या असं लक्षात आलं की काही भांडून काही होत नाही, रस्त्यावर उतरून काही होत नाही, कर्नाटक सरकार काही ऐकत नाही, भारत सरकार काही ऐकत नाही, तेव्हा 2002 साली यदी फडक्यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये साहित्य संमेलन झालं. त्या संमेलनामध्ये फार थोडे साहित्यिक महाराष्ट्रामध्ये असे आहेत की ज्यांना पाठीचा कणा आहे आणि ज्यांना भाषेच्या बद्दल काहीतरी घेणं देणं आहे. यदी सर असं म्हणाले की सीमा प्रश्न सुटला पाहिजे आणि मला असं वाटतं की आपण सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे. तेव्हा विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यदी फडक्यांनी आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसले, धरण्याला बसले ते अनेक साहित्यिकांच्या बरोबर, आणि तेव्हा त्यांना भेटून विलासरावांनी असं सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टात जातो. त्याच्या अगोदर शरद पवारांनी यशवंत चंद्रचूड हे जे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते यांच्या अध्यक्षतेखालची समिती नेमलेली होती. त्या समितीने असं सांगितलं होतं की आपण सुप्रीम कोर्टात गेलो तर आपण जिंकण्याची शक्यता आहे, म्हणून भारत सरकार महाराष्ट्र सरकार कोर्टात गेलं. आता कोर्टात कोण गेलंय? महाराष्ट्र सरकार हे वादी आहे आणि कर्नाटक सरकार आणि भारत सरकार हे प्रतिवादी आहे. आणि हा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनेच्या मूलभूत दाव्यांच्या अंतर्गत, ज्याला ओरिजिनल सूट असं म्हणतात, त्याच्या अंतर्गत कलम 131 खाली टाकलेला दावा आहे. या दाव्याच्या अंतर्गत फक्त राज्य आणि राज्य किंवा राज्य आणि केंद्र सरकार यांच्या मधलेच दावे घातले जाऊ शकतात, व्यक्ती व्यक्तींमधले दावे घातले जाऊ शकत नाहीत. हे फक्त ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन मूळ दाव्यांशी संबंधित आहे. हा दावा आपण घातला, तो दावा जेव्हा घातला तेव्हा मराठी माणसांच्या आदर्श परंपरेप्रमाणे तेव्हाही आपल्या लोकांची खूप भांडणं झाली. 2-3 वकील होते आपल्याकडे, एक वालावलकर म्हणून वकील होते, एक भंडारे म्हणून वकील होते, राम आपटे म्हणून वकील होते. या सगळ्या वकिलांमध्ये कोणी केस दाखल करायची आणि कोणी कोर्टात बोलायचं ह्याच्यावरून तुंबळ वादावादी झाली आणि शेवटी त्या भंडारेनं काढून टाकलं गेलं. आणि ते काढून टाकलं गेल्यानंतर एक दावा सरकारनं दाखल केला कोर्टामध्ये. तो दावा दाखल केल्यानंतर कर्नाटककडनं बोलावणं आलं, कर्नाटककडनं कर्नाटकचं म्हणणं आलं, भारत सरकारचं म्हणणं आलं. कर्नाटकचं असं म्हणणं होतं दोन कारणाने, एक म्हणजे झालंय कधी राज्य पुनर्रचना 56 झाली, तुम्ही कधी कोर्टात आला 2004 साली, म्हणजे 48 वर्षांनी, एवढे वर्ष काय तुम्ही झोपला होतात का? त्यामुळे ज्याला कोर्टामध्ये आपण टाईम बार म्हणतो, कालमर्यादा उलटून गेल्यामुळे हा दावा घेऊच नाही असं कर्नाटकचं सुरुवातीपासूनचं म्हणणं आहे. दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे की घटनेच्या कलम 131 खाली हा जो दावा आहे हा टेनेबल नाही आहे, कारण घटनेच्या कलम 131 खाली राज्यांमधला दावा असू शकतो, पण राज्याला तुम्ही एक न्यायिक व्यक्ती ज्युरिडिकल पर्सन, म्हणजे आपला दावा असा आहे की 1956 साली जी राज्य पुनर्रचना झाली तो राज्य पुनर्रचनेचा कायदा आणि 1960 साली जो बॉम्बे स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट आला तो कायदा, या दोन कायद्यांमुळे घटनेच्या कलम 14 आणि कलम 14 मध्ये जी जो समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे त्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली झालेली आहे. आणि ही समानता जी आहे ती कर्नाटकचं असं म्हणणं आहे की ती समानता व्यक्तीला आहे आणि राज्य म्हणजे व्यक्ती नव्हे, म्हणजे राज्य म्हणजे ज्युरिडिकल पर्सन नव्हे. तर तो दावा गेली 12 वर्ष आपण म्हणतो आहोत. सीमा भागामधनं या दाव्यासाठीचं काम माधवराव चव्हाण हे वकील करत होते. केंद्र सरकारच्या पातळीवर अपराजिता सिंग, शिवाजीराव जाधव, हरीश साळवे, आर डी दातार आणि आता एक आणखी एक वकील होते, पण ते वारलेत 4-5 महिन्यांच्या पूर्वी. एवढे सगळे लोक तिथे काम पाहतात. सुप्रीम कोर्टाची कामाची पद्धत वेगळी आहे. म्हणजे आपण जसं सिनेमामध्ये एकदम बाह्या सरसावून वकील एकमेकांशी बोलतात असं काही सुप्रीम कोर्टामध्ये होत नाही. सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही तुमचा दावा सादर करायचा असतो, त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जे काही तुमचा दावा सादर करताना तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे तुम्हाला सुप्रीम कोर्टासमोर पुरावे म्हणून ठेवायला लागतात. आणि सुप्रीम कोर्टाच्या परिभाषेमध्ये फ्रेमिंग इश्यूज म्हणजे मुद्दे ठरवणं की आम्हाला या या मुद्द्यांवर भांडायचं आहे आणि त्या मुद्द्यांवर भांडण्यासाठी माझे साक्षीदार हे तिघं आहे असं ठरवावं लागतं. आता साक्षीदार कसे ठरवायचे ही प्रक्रिया सीमा भागामध्ये काही वर्ष आपल्याकडे चालू आहे, काही वर्ष तिकडेही चालू आहे कर्नाटकाच्या बाजूने. कर्नाटकच्या बाजूने फली नरीमन हा एक अतिशय प्रसिद्ध वकील कर्नाटकची भूमिका मांडतो. म्हणजे फली नरीमन हा राज्यसभेचा सदस्य आहे आणि देशातल्या सर्वोच्च ताकदीच्या विचार वकिलांच्या पैकी एक माणूस आहे, म्हणजे ज्याची एका सिटिंगची एका हिअरिंगची फी 25 लाखांच्या आसपास आहे, एवढा प्रचंड मोठा वकील आहे. आणि दुसरा फरक असा आहे की ज्या वेळेला हा वकील बंगलोरमध्ये येतो किंवा कर्नाटकचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये जातो
तेव्हा तो ही काळजी घेतो की फली नरीमन यांची भेट घेतली पाहिजे. आता हा दावा कोर्टात आहे, आपल्या बाजूने आणि त्यांच्या बाजूने साक्षीदार ठरलेले आहे. हे साक्षीदार ठरल्यानंतर 10 मार्चला आता सुनावणी आहे, पुढची सुनावणी आहे. त्या सुनावणीमध्ये हरीश साळवे स्वतः उभे राहतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यावेळेला कर्नाटकचा जो मूळचा दावा आहे, युक्तिवाद आहे, की हा दावा टेनेबल नाही, हा टिकणारा नाही आहे, त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाला काहीतरी उत्तर द्यावं लागेल. समजा सर्वोच्च न्यायालय म्हणालं की कर्नाटकचं म्हणणं बरोबर आहे, दावा नाही टिकणार, तर सगळं ओंफस होईल आणि आपण बॅक टू स्क्वेअर वन येऊ. समजा पण अशी शक्यता कमी आहे, पण समजा सर्वोच्च न्यायालय असं म्हणालं की नाही, की दावा टिकणार आहे, पुढची चर्चा करूया, तर महाराष्ट्र सरकारला आणि कर्नाटक सरकारला आपापले साक्षीदार तिथं सादर करावे लागतात. ते साक्षीदार सादर केल्यानंतर त्यांची उलट तपासणी होते. आता असे साक्षीदार तयार करून त्यांची उलट तपासणी करण्याची प्रक्रिया ही काही सोपी नाही आहे, कारण या साक्षीदारांच्या प्रक्रियेमध्ये जो कोणी माणूस लोकेच्छेबद्दल बोलणार असेल, जो कोणी भौगोलिक सलगतेबद्दल बोलणार असेल, प्रशासनाबद्दल बोलणार असेल, या सगळ्या माणसांना काही ना काहीतरी त्या प्रश्नाबद्दलची गंभीर माहिती असण्याची नितांत गरज आहे. आणि तशी जर माहिती नसेल, आणि तुम्ही लक्षात घ्या की हे काही फी फ्रेंडली मॅच, ही नुराकुस्ती नाही आहे, समोरचा वकील तुम्हाला फाडून काढायला तिथे उभा आहे. अशा वेळेला जर साक्षीदार टिकले नाहीत तर तुमची बाजू बरोबर असून सुद्धा तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आता काय होईल याच्यामध्ये, 2018 साली कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे माझा अंदाज असा आहे की 2018च्या फेब्रुवारीपर्यंत, मार्चपर्यंत भारत सरकार सर्वोच्च न्यायालयाला या प्रकारच्या वादग्रस्त गोष्टींबद्दल निर्णय घेऊन देणार नाही, किंवा घेतला तरीसुद्धा तो महाराष्ट्राच्या बाजूचा असेल याची खात्री देता येत नाही.